गुलाम पुन्हा एकदा बजरंग इलेवन कडून गुलाम गोलंदाजी करतोय. पहिलाच चेंडूवरती आघात करताना परतो डिक्लेअर झोन मध्ये चेंडू एका धावर समाधान. न समजलेला चेंडू एका धावर समाधान. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. दरम्यान स्पर्धेच स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना गुलामचा पुढचा चेंडू पंच आऊ यांचा वाईट चा इशारा. वाईट प्लस एक अशा दोन धावा, एकूण धाव संख्या होती ती माफ करा एकच क्षमस्व धाव संख्या होती ती तीन. पुढचा चेंडू आणि खूपच चांगला शॉट आउटफील्डचा बेनिफिट फलंदाजी करणाऱ्या संघाला. दोन धावा पूर्ण झाल्या, बदलता संख्या होते ती सहा. पहिला षटकाचा खेळ चालू. लवकरात लवकर आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत, स्पर्धा यशस्वी करायची आहे. इव्हनिंग वॉकचा टायमिंग चालू झालेला आहे, त्यामुळे सर्वांनी आपल्याला सहकार्य करावं एक अपेक्षा मात्र नक्कीच आहे. लहान मुलांनी ज्येष्ठ नागरिकांना बॉल लागू शकतो, थोडीशी काळजी घ्या, आम्हाला सहकार्य करा एक अपेक्षा आपल्या सर्वांकडून बाळगतो. इथे मात्र धावचीत श्री गणेश मठ संघाला पहिला धक्का. आता मात्र आकाश येतोय नवीन बॅट्समन च्या स्वरूपात. गुलाबचा पुढचा चेंडू सामना करेल तो आकाश. धाव संख्या होती सहा. सामना चालू होतोय पुन्हा. गुलाम याचा पुढचा चेंडू एक स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. संख्या झाली ती आठ. पहिला षटक संपत आहे.
आणि मैदान क्रमांक 2 वर झालेल्या सामन्यामध्ये अरुण 11 ब्रॅकेट मध्ये पार्ले बॉय संघ विजय झाला. आता थोड्या वेळातच अंतिम सामना होईल. दरम्यान मैदान क्रमांक 1 वरील सामना पहिला षटक झालाय, दुसरा षटकाचा खेळ चालू होतोय. नवीन बॉलर रेहान पहिला चेंडू वाईड. रेहानचा पुढचा चेंडू आणि इथे मात्र जमा होतोय फलंदाज सेवकच्या हातामध्ये जमा. संख्या झाली ती 9. आणि आता मात्र नवीन बॅट्समन येतो तो पानगर. पाहूया आपल्या फलंदाजी मध्ये चौकार षटकारांची आता स्मृती किती करतो सुभाष पानगर. आणि आता मात्र पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. दुसऱ्या षटकातील काही चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पार्लेबाज क्रिकेट संघाचे कार्यक्रम संतोष देसाई साहेब पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगतील. रेहानचा पुढचा चेंडू वरती गच्छा क्षेत्ररक्षण करताना निकुंज आणि एक्स वाय झेड मानू आणि पुढे चालू. साई साहेब आपले मित्र नितीन मोरे साहेब आपल्या पाठीमागे आपल्याला आवाज देत आहेत. दरम्यान जय चौगुले अंडर 16 बॉम्बे नॅशनल अकॅडमीचे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. खरोखर जबरदस्त कॅचेस विन मॅचेस, एका हातामध्ये कॅश पकडले होते, त्याच कौतुक करा थोडं कमीच. जय चौगुले याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं. मी सुर्वे साहेबांच्या वतीने त्यांचं सन्मान चिन्ह देऊन जय चौगुले अंडर 16 बॉम्बे नॅशनल अकॅडमीच्या प्लेअरला सन्मानित करायचं. आपल्या पार्ल्यातील जय चौगुले दरम्यान धावसंख्या झाली ती 11. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. आता मात्र दुसरा षटक घेऊन येतो तो रॅम. शीतलादेवी शाळेचे प्रमुख नितीन मोरे यांचा सत्कार करतील आपले प्रकाश गोरुले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. नितीन मोरे आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. नितीन मोरे
उत्कृष्ट अंडरम खेळायचे आणि तसे सुभाष मालपेकर यांचा पण सत्कार करणारे सन्मान चिन्ह देऊन नितीन मोरे अंडरम उत्कृष्ट खेळायचे सुभाष मोरे यांचा सत्कार करतील सन्मान चिन्ह देऊन सुभाष मालपेकर हे पण एक उत्कृष्ट खेळाडू होते आम्हाला भरपूर एखादी मॅच जिंकून दिलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आमचे प्रमुख पाहुणे माननीय श्री करण रमेश श्रॉफ यांचं आगमन थोड्याच वेळात होईल आणि सेमी फायनलला जी जो सामना झाला त्याच्यामध्ये सर्वोत्तम खेळाडू मेन ऑफ द मॅच म्हणून त्याचा जो मान आहे तो जातो आहे दिनेश सावंत यांना देतील आपले संस्कार रुचित तिकडे यायचे त्याने रुचित गबरू रुचितला पाठवते गबरू रुचित इथे यायचे लवकर धाव संख्या झाली ती 14 आणि रुची त्याने चांगली गोलंदाजी केली सामनावीरता पुरस्कार वेलबॉल रुचित विलास पवार आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचे विलास पवार यांना विलास पवार यांना सन्मान चिन्ह देतील आमचे बाबा सुर्वे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देतील प्रमुख पाहुणे यांचं आगमन झालेलं आहे जोरात काय होत त्या प्रमुख पाहुणे यांचं आगमन झालंय सगळ्यांनी क्रिकेटचे गुरु पार्ले बॉईज क्रिकेट क्लब आयोजित भव्यवरम क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचं प्रमुख पालकत्व ज्यांनी घेतलं होतं असे श्री करण रमेश श्रॉफ सर यांचं नुकतंच आगमन झालंय मी त्यांना विनंती करतोय आपण आसनस्थ व्हायचं दरम्यान धावसंख्या झाली मैदान क्रमांक 1 वरील ते 16 30
तिसरा षटकाचा खेळ चालू आणि हा चेंडू निर्धाव टाकतो तो निकुंज मी फुटपाथ वरती उभे राहिलेल्या सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतो आपण थोडं पाठीमागे उभं राहून मॅच बघायचं पाठच्या क्रीडा रसिकांना सुद्धा क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेऊ द्या तीन षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या झाली ती 16-18 चेंडू आणि फक्त 16 धावा बजरंग इलेव्हन साठी हा सामना जिंकण सोळा धावा झाल्या 17 धावांचं टार्गेट आणि पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीने पार्लेबाज क्रिकेट क्लब च्या वतीने उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो दरम्यान या स्पर्धेचं पालकत्व जणू स्वीकारलेले असे करण रमेश श्रॉफ सर आणि त्यांच्या सोबत आलेले मान्यवर या स्पर्धेमध्ये विशेष आपण बघितलं तर ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे दरम्यान या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना जो होतो त्या सामन्यामधून सामनावीर म्हणून जे टी शर्ट प्रदान करण्यात येतं ते सुद्धा त्यांच्याचकडून आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे त्यांचा एक विशेष आभार सर्व क्रिकेट संघांच्या वतीने करण्यात आला तरी काही वावगं ठरू नये धावसंख्या 16 जिंकण्यासाठी 17 धावांची गरज 17-18 चेंडू आणि 17 धावांची गरज आमचे मित्र चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे ती बजरंग इलेव्हन संघाला या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे माननीय श्री करण रमेश श्रॉफ साहेब या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे हॅलो त्यांच्याबरोबर श्री सचिन वावर मुंबई सचिव राष्ट्रवादी आणि अंजू नवले आणि हे प्रमुख पाहुणे त्यांचं आमच्या पार्लेबॉय संघातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत थोड्याच वेळात अंतिम फेरीचा सामना चालू होईल आणि आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला मोलाचं सहकार्य केलं करण श्रॉफ सरांनी आणि आमची ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पडली त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक आभारी आहोत तसेच मंचावर आमचे क्रिकेटचे गुरु बाबा सुर्वे यांचं पण अभिनंदन पुढील समालोचन अजित कोरुले धाव संख्या झाली होती संख्या झाल्या 2 किती पटला 17 धावांचं आव्हान आहे आणि आमचे कोरुले दरम्यान सामना चालू झालाय बजरंग इलेव्हन संघाचे सलामीचे फलंदाज जीतू सेवाग म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो
आणि इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा धावसंख्या थर धावसंख्या होते ती तीन हा सामना चालू आहे त्याच्यामध्ये फलंदाजी करणारा सेवक बद्दल बोलायचं झालं तर मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन खेळपट्टीवरून दोन खणखणीत षटकार ठोकलेत आणि इथे मात्र एका धावर समाधान मानावं लागते ते सेवकला यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यामध्ये जय बजरंग इलेव्हन संघाकडून खेळताना सेवकला सामनावीराचा पुरस्कार मिळालेला पुढचा चेंडू ऋषभला खूपच चांगला झेल घेतला येतो सुभाष पांगरेने आणि हा पहिला जोरदार झटका मिळतो तो जय बजरंग इलेव्हन संघाला आता मात्र त्याची जागा घ्यायला येतो तो कर्णधार स्वतः निकुंज की अजून कोण पाहूया अठरा चेंडू मध्ये सतरा धावांची गरज असताना आता धावसंख्या झाली ती चार पहिला षटकाचा खेळ चालू बॅट्समन नेम प्लीज निकुंज बॅट्समन नेम करण या सामन्याचे पंचावन्न काम पाहत आहेत ते सुनील मोरे आणि सुनील आऊ आऊ साहेब हो जबरदस्त गोलंदाजी मधलाच दांडका उखडण्याचं काम केलं ते गोलंदाजाने आणि अशा तऱ्हेने एक जोरदार झटका मिळतो तो बजरंग इलेव्हन संघाला धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली ती चार श्री गणेश मठ वर्सेस बजरंग इलेव्हन चालू असा सामना बॅट्समन नेम रोहन रोहन फलंदाजीसाठी आलाय पाहूया आपल्या संघासाठी किती धावा आपल्या धाव फलकावर पटकावतो इथे मात्र लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू पहिला षटक संपतय धावसंख्या होती ती चार अजूनही तेरा धावांची गरज बारा चेंडू आणि तेरा धावांची गरज नक्कीच बॉल टू रन धावा चेस करत असताना खूप मोठं आव्हान या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं कारण मैदानाची रचना आयताकृती असल्यामुळे फक्त समोरच बाउंड्री आणि सिक्स असल्यामुळं धावा करणं खूपच कठीण पुन्हा एकदा गोलंदाजचं नाव सांगायचं आहे दुसरं षटक घेऊन येतो मयूर मयूरचा सामना करेल तो सेवक मयूर सेवक साठी आणि इथे मात्र झेल बाद होतो सेवक आणि आता मात्र बजरंग इलेव्हन संघाला हा सामना जिंकायचा असेल तर जबाबदारी पूर्वक खेळणं खूपच गरजेचं शिवम नेक्स्ट बॅट्समन शिवम पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ज्या पद्धतीने संघाची बॅटिंग लाईन आहे तीन षटकाच्या खेळामध्ये मला वाटत चार नंबरच्या खाली बॅटिंग जातच नाही त्यामुळं बऱ्याच खेळाडूंची प्रतिभा समोर आपल्याकडे दिसत नसते आणि आता मात्र जर शिवमला संधी मिळाली तर नक्कीच या संधीचं सोनं करणं तेवढंच गरजेचं बजरंग इलेव्हनचा विचार करता परंतु श्री गणेश मठ संघ सुद्धा तेवढाच हरवणारे असं म्हटलं तरी चालेल जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन करताना श्री गणेश मठ संघ काही सन्ना काढलेला चेंडू निर्धाव चेंडू वरती
एक धाव में ते धाव संख्या बदल होता है पांच धाव संख्या ते पांच दुसरा षटका खेल चालू जिंकना साठी फक्त 17 धावांची गरज असताना दुसरा षटकाचा खेल चालू है महत्त्वाच्या दोन महत्त्वाच्या तीन विकेट्स गेले आहेत आणि पांच धावा फक्त अजून 12 धावांची गरज पुन्हा एकदा पंचाचा वाईटचा इशारा धाव संख्या बदल मैदान क्रमांक दोन वरती जी लहान मुले खेळता है त्यांना कृपया बाहेर होण्यासाठी विनंती करावी सुरेश भारती साहेब पुन्हा एकदा पार्ले बास क्रिकेट क्लब आयोजित पर्यावरण क्रिकेट स्पर्धा कचरा क्षेत्र क्षणी ते पाहायला मिळते दरम्यान पार्ले क्रिकेट चषक 2023 च्या हॅलो यूट्यूब लाइव प्रशिक्षणामध्ये खरोखरच खूपच चांगल्या प्रकारचं नियोजन इथे पाहायला मिळते सामनावीरसाठी टी शर्ट्स असोत किंवा मग लाईव्ह प्रक्षेपण साठी केलेला एक प्रयत्न जवळजवळ पार्लेमध्ये 6 ते 7 वर्षानंतर पुन्हा एकदा यूट्यूब लाईव्ह स्पर्धा इथे पाहायला मिळते आणि अशा प्रकारचं स्पर्धेना पालकत्व किंवा सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचं विशेष आभार मानणं हे आमचं आयोजकांचं कर्तव्य म्हणून आम्ही शाब्दिक शुमनाने सुद्धा त्यांचं हार्दिक आभार मानतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू सामना करतोय तो शिवम मात्र उंच डोळ्याला चेंडू जर झाडामधून बाहेर आला तर नक्कीच दोन धावा मिळू शकतात पण तो डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे फक्त एका धावर समाधान मानावं लागतं धाव संख्या झाली ती 8 धाव संख्या ती 8 दुसरं षटक संपलं दुसरा षटकाचा खेळ चालू धाव संख्या ती 8 या स्पर्धेला सकाळपासून अनेक मान्यवरांनी उपस्थित दाखवले होते दरम्यान क्रिकेटचे एकेकाळचे जबरदस्त सम्राट असं म्हटलं तरी चालेल असे उमेश मांजरेकर सर यांनी सुद्धा उपस्थित दाखवले होते पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात दुसरा षटकाचा खेळ चालू धाव संख्या 8 जिंकण्यासाठी 69 धावांचं आव्हान या सामन्याच्या शेवटच्या चेंडू पर्यंत रोमांच आपल्याला पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पॉइंट वरून एका धावर समाधान मानावं लागतंय धाव संख्या होती 9 दुसरा षटकाचा खेळ चालू कदाचित शेवटचे काही चेंडू शिल्लक असावेत एकूण जिंकणारी 17 धावांचं आव्हान असताना बॅटिंग लाईनअप मध्ये सलामीची जोडी तंबूत मात्र शिवम याच्यावर आता मात्र झाडामध्ये मारलेला शॉट नक्कीच किमान दोन धावा देऊ शकतो आणि दोन धावा खूपच चांगल्या प्रकारचा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो जय बजरंग इलेवन संघाला हा सामना जिंकायचा असेल तर आणि श्री गणेश मठ या संघाला सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू मध्ये 6 धावा द्याव्या लागणार नाहीत तेवढी कसून गोलंदाजी करावी लागेल 6 चेंडू 6 धावा ज्यावेळेला चेंडू पेक्षा धावा जास्त असतात त्यावेळेचा सामना कदाचित जिंकणं एकदम सोपं असत कदाचित धावा कमी असताना चेंडू जास्त असेल त्यावेळेला सुद्धा जिंकणं कमी असत परंतु ज्यावेळेला बरोबरला चेंडू आणि धावा असतील त्यावेळेला
आकाश बोला आकाश बोला नेम अंकुर आता मात्र स्ट्राइक लाए तो शिव सहा चेंडू सहा धावा अवंतर संख्या एक आधार समाधान पांच पांच खरोखरच हा सामना कोण जिंकेल हे सांगू शकणं तेवढंस सोपं नाही पुन्हा सामना पाहण्यासाठी अंतिम सामना पाहण्यासाठी आपले लाभलेले मान्यवर करण श्रॉफ सर आणि त्यांच्या सोबत आलेले ज्येष्ठ मान्यवर यांना सुद्धा यांचे सुद्धा विशेष आभार मानावे थोडं कमी आपला बहुमूल्य वेळ काढून आपण आल्याबद्दल आपले मनस्वी आभार पुन्हा एकदा अंकुरचा पुढचा चेंडू सामना करतो शिव इथे मात्र नक्कीच एक धाव पूर्ण दुसरा धावेचा सफल प्रयत्न दोन चेंडू दोन धावा चार चेंडू मध्ये अजूनही चार धावांची गरज आहे धाव संख्या झाली ती तेरा अंकुराचा सामना करतो तो रोहन मात्र न कळलेला चेंडू अवंतर धाव संख्येवर वाईड प्लस वन एकूण दोन धाव मिळतात आता मात्र विजयाच्या आशा पल्लवित होतात त्या बजरंग पुन्हा एकदा धाव संख्या भर धाव संख्या होती ती पंधरा दोन धावांची गरज मान्यवरांबद्दल थोडस विशेष बोलायचं म्हटलं तर करण श्रॉफ सरांबद्दल आपण सकाळपासून बोलतच आहोत परंतु आता त्यांच्या सोबत आलेले मान्यवर श्री सचिन वावळ सर मुंबई सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच अंजू नवले मॅडम आणि पल्लवी जडेजा मॅडम यांचं सुद्धा विशेष आभार आणि स्वागत सुद्धा दरम्यान दोन धावांची गरज आहे ती मॅच हा सामना संपल्याशिवाय मैदानाच्या आतमध्ये कोणीही जल्लोष करण्यासाठी यायचं नाहीये बजरंग इलेव्हन संघाचे कर्णधार निकुंज याने याची नोंद घ्यायची श्री गणेश मठ संघाच्या कर्णधारला देखील हीच विनंती आहे आपल्या समर्थकांना हा सामना संपल्याशिवाय मैदानामध्ये येऊ देऊ नका सामन्याचा निर्णय हा या शेवटा षटकाच्या अखेरीस लागणार की या चेंडूवरती आणि इथे मात्र धावचित होतो शिवम वाईड आणि धावचित अशा तऱ्हेने धाव संख्या होती सोळा इक्वल धाव संख्या आली आता फक्त विजयासाठी फक्त एका धावाची गरज चार चेंडू झालेत आणि दोन चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे ती चार चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे ती बजरंग इलेव्हन संघाला निकुंज स्वतः कर्णधार या मैदानामध्ये उतरलाय फलंदाजीसाठी पाहूया दरम्यान खरोखरच अंकुरची गोलंदाजी काटेरी षटक असं म्हणता येईल सहा चेंडू मध्ये चेंडू मध्ये सहा धावांची गरज असताना इथे मात्र विजय श्री खेचून आणलाय तो बजरंग इलेव्हन संघ
संघाच्या रोहनीय बॅट्समन ने असं म्हटलं तरी चालेल. सेवाग सारखा फलंदाज धारालती पडल्यानंतर सुद्धा संघासाठी जबरदस्त शांतपूर्ण बॅटिंग करून संघाला विजय खेचून आणलाय. यानंतर थोड्या वेळातच अंतिम सामना होतोय, तो अरुण इलेवन म्हणजेच पार्ले बॉयज वर्सेस बजरंग इलेवन. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय, नाण्यापैकीचा कौल करण्यापूर्वी आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. कर्णधाराने